मी विलासशिव नाईक, उपासना केंद्र वाळोली, मेडिकल कॅम्प कोल्हापूर परिसर. मला आलो आलेला अनुभव असा की तिथे 22/5/2022 रोजी मी कामावर गेलो होतो आणि माझ्या मुलगीला डिलिव्हरीसाठी पूर्ण दिवस भरल्यानंतर मी त्या दिवशी कामावर गेलो. संध्याकाळी 6 वाजता परत आलो त्यामुळे मला घरात समजले की ती मिस्टरांती तिला दवाखान्यात घेऊन गेलात मुलगीला माझ्या, आणि जास्त म्हणजे अंगावर जायला लागले. मला वाईट वाटलं नाही, पण आमची आई आणि आमची मावशी होती तिथे म्हणजे घरात माझ्या, तर त्या रडायला लागल्यात. पाठीशी माझ्या बापू आहेत, काय बायची गरजसुद्धा नाही, तुम्ही काय रडू नका, आणि सगळं काही बापू माझं नीट करतील. परत मी दाव्याला माझ्या फोन केला की बाबा काय काय झालं, तर काय नाही आम्ही नंबरला बसलो आणि डॉक्टर काय आले नाहीत, आज रविवारच सिस्टर म्हणतात की डॉक्टर येणार नाही. मी बापूंना हात जोडून सांगितलं, बापू आज रविवार आहे, माझी मुलगी संकटात म्हणजे मी संकटात आहे, त्यामुळे तुम्ही काय ते उपाय करायचा, आणि मी आता कामावून आलो आहे आणि हातपाय तुम्ही तुमची उपासना करणार, उपासना म्हणजे तुमची ज्यावेळेस प्रार्थना संपेल त्यावेळेस मला तुमचा निर्णय म्हणजे मला फोनही त्यांचा आला पाहिजे. मी तुमच्या सगळा अहवाल दिला माझे तुम्ही हे करायच पाहिजे का, म्हणजे तुमचे तुम्ही बघा काय करायचं. परत मी आपलं उपासना बसलो, उपासना संपली आणि प्रार्थना ज्यावेळी संपली त्यावेळी माझा मुलगा परत घरात आला आणि मला पप्पा मला 100 रुपये द्या आणि मला फटाडा का, तर अशाची माझी बहीण डिलिव्हर झाली आपली मुलगी आणि मला फटाडा म्हणजे कशी झाली, तर झालीशी जर पण अगदी मुलगा त्यावेळेला 2 किलो 600 ग्रॅम वजन भरलं अगदी आनंदानं आणि काहीसुद्धा मला अडचण नाही. मी त्याचवेळी बापूंना अगदी नमस्कार घेतला आणि आपलं नमस्कार अंबद्ध म्हणलं मी. परत मी नांदारा जातो तो चालत, आता वाळवली ते नांदारी कमीत कमी 9 किलोमीटर जायला आणि 9 किलोमीटर यायला, चालत मला काही गाडी येत नाही किंवा काय नाही, मी चालतो इंजॉन करतो. मी माझ्या गावावर धरणं आलो की मी माझं म्हणजे रामारामा आत्मारामा हा गजर म्हणायचा मनात, गजर म्हटल्यानंतर जे कोण लोक माझे बोलत नाहीत, जे कोण ओळखी नाहीत, ती गाडी एक सिंगल असली डबल असली तरी मला उभा करायची आणि नांदारपर्यंत न्यू सोडायची. मग परत येताना सुद्धा मला माझा गजर, मी काय म्हणजे माझ्या तोंडात गजरच असतो, दुसरं काहीही नसते. गजर म्हटलं की मला गाड्या म्हणजे उभाच करायची लागते, बसा बनू कुठं निघालाय तर नांदार, कुठं निघालाय तर वळ बसा. कायम हमेशा मला बोरगाव पाटे सोडण्यावर जे ती लोक ओळखीचे होणार मला घरात सोडा येणार. एक दिवस असा आपण माझा प्रसंग आला की मी कळायला गेलो होतो आणि मला गाडीच मिळाली नाही, माझं कामच झालं नाही, आणि मी तिथे थांबलो की आता गाडी नाही काय करायचं, चालत जायचं कसं, आता काय करायचं, आमचा भाचा तरी गाडी घेऊन कंपनीत कामाला गेला काय करायचं, असं मी म्हटल्यानंतर बापून मी हाक मारली, बापून काय तर तुमचे बघा आता 9:30 रात्रीचे मी अजून तर इथंच आहे. तर अचानक एक 2-व्हीलरवाला माझ्या पुढ्यात आला आणि मला पाहून कुठे जाणार, तर म्हणलं वावळी जाणार तुमचं कुठलं गाव, तर तो माणूस या पेंडाळ्याचा, तो माणूस पेंडाळ्याचा, त्याने माझ्या गळ्यात बघितलं आणि मला तुम्ही असा असा उपास करायचा नाही, बस आम्ही तुम्हाला कुठं असेला तिथे सोडतो ना. आता मलाही भ्या वाटायला लागलं की हा माणूस ना ओळखीचा ना पळखीचा ना कुठं सोडतो आहे काय करतो आहे. शेवटी ते म्हणा तुम्ही बसा भिवू नका म्हणा तुम्ही, आपण बापूंचे भक्त आहोत, मला माहिती आहे, मला माझ्या घरातसुद्धा तेच आहे, तुमच्या घरातसुद्धा तेच आहे. खरोखर त्या गाडीवर बसलो आणि तिने मला पूर्ण घरात आणून सोडला, मी त्या माणसाला चहा पण दिला आणि नुसताच घरात गेलो. तोपर्यंत माणूस अक्षर कुठं कुठं काय झाला काय मला माहीत नाही, परत मला तू दिसलाच नाही कुठं. हा एक अनुभव माझा डोळ्याबद्दल. मी परत तिसरा अनुभव म्हणतो, मला डोळ्याबद्दल मी प्रत्येक ठिकाणी इलाज केला, मला ज्या त्या डॉक्टरने सांगितलं की डोळ्यात तुमच्या नागिन आहे, ह्यासाठी मला एक आमच्या मित्राने सांगितलं की संजय सिंह जाधव म्हणून उपरीचे आपले हे आहेत उपासना केंद्राचे प्रमुख नेते आहेत, तिने मला सांगितलं आपण बापूंच्यावर जाऊया काय डोळ्याने निदान सांगतात बघूया. मग तिथं मी गेलो हरिकृष्णला गेलं तर मग तिथे काय तिने म्हणजे आम्हाला काय भेट झाली नाही बापूंची, पण दादांची भेट पडली. आम्ही जाऊ तिथे गेलो तर बापू दादांनी तपासून दादांनी सांगितले काही नाही नागिन वगैरे काही नाही तुमच्या डोळ्यात, तुमच्या डोळ्यातून रस्त्याने धुळा गेला आहे आणि तुम्ही चोळलाय त्यामुळे लाल फडक झाला आहे आणि एवढं काय भ्यायची गरज नाही, तुम्ही चांगल्या डॉक्टरांना दाखवा, तुम्हाला इथं मुंबई दाखवला असता पण तुम्हाला ते राहून जमणार नाही, तुम्ही कुठल्या गावचं, म्हणजे वाळूला आमची कोल्हापूर मेडिकल परिसर, तर म्हणजे लांब आहे, तुम्ही कोल्हापुरातच चांगल्या डॉक्टरांना दाखवा आणि तिथं तुमचा डोळा नीट होणार. अजिबात डोळा असं लाल फडक म्हणजे मला पुढलं काही दिसत नव्हतं ह्या डोळ्यानं उजव्या, अजिबात काही दिसत नव्हतं. मी लगेच दुसऱ्या दिवशी इकडे आलो, 3-4 दिवसांना आपलं ह्याला रंकाळ चाडला आपले डॉक्टर हे जे आहेत काजबी डॉक्टर का कोणी ते तिथं दाखवलं, तिथं दाखवलं त्यांनीसुद्धा मला काय सांगितलं काही प्रॉब्लेम नाही फक्त डोळा चोळामुळे, कारण मी काय ते हेने चांगले असं काय बोललो नाही. तिने औषध दिली, चष्मा फक्त तुम्हाला घ्यावा लागणार म्हटली,
तीन नंबरचा चष्मा दिला. आजपर्यंत आता जरा उन्हात फिरलं तर डोळा लाल होतोय, टोपी नाही घातली तर डोळा लाल होतोय. पण तिने सांगितले आता काही प्रॉब्लेम नाही, तुमच्या नागिन किंवा काही मोतीबंदी वगैरे काही नाही. मी तिने मला औषधी दिली आणि त्यानंतर माझा डोळा बरा आहे. मी रोज दररोज उपासना म्हणताना बापूंचं नावही घेतोच, परत उपासना माझी दररोज संध्याकाळी 7-8 दरम्यान होतीच कायम. मी माझी कधी चुकत, कधी इमर्जन्सी माझं काय ते महत्त्वाचं काम असेल तो कामावर यायला वेळ झालाच तर जरी कामावरला 9 आलो तरी 9 हातपाय धुवून मी उपासनाही करतोच. 9:30 तरी करतो, पण 10-11-12 वाजले तर होत नाही. एक दिवस का तर म्हणजे महिन्यात एक वेळ माझी होत नाही, पण कायम मी उपासनाही करतो आणि नित्य नेमानं शनिवारची उपासना ही उपासना केंद्र आमच्या होते. श्रीराम पत्नी.